नमस्कार शेतकरी कृषी मध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो राज्यातील प्रमुख बाजार समितीमध्ये कांदा लिलाव बेमुदत बंद केंद्राविरोधात व्यापाऱ्यांचा आक्रमक पवित्रा मनमाड बाजार समितीत कांद्याचा लिलाव बेमुदत बंद करण्यात आला आहे तर पिंपळगाव मध्येही व्यापाऱ्यांनी कांद्याचे लिलाव रद्द केले आहे गेल्या काही दिवसापासून कांद्याचे भाव गगनाला भिडले आहेत जोरदार पावसाने शेतकऱ्या कांद्याचे पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे दुसरीकडे केंद्र शासनाने कांदा सुटने दर निर्बंध असल्यामुळे महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे मनमाड बाजार समिती कांद्याचा लिलाव बेमुदत बंद करण्यात आला आहे तर पिपळगाव बसवंतमध्ये व्यापाऱ्यांनी कांद्याचे लिलाव रद्द केले आहेत तर केंद्र शासनाने कांदा साठवणीकर मर्यादा घातल्यामुळे व्यापाऱ्याने कांदा खरेदी करण्यास असमर्थता दाखवली आहे लिलाव बंद असल्याने शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे खरेदी केलेला कांदा पडून असल्याचेही व्यापाऱ्याने सांगितले आहे लिलावात सहभागी होणार नसल्याचे व्यापाऱ्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे विशेष म्हणजे दोन दिवसापूर्वी कांदा उत्पादकांनी लासुलगाव बाजार समितीत कांद्याचे लिलाव बंद पडले होते कांदा साठवणीकर निब निर्बंध घातल्यामुळे व्यापाऱ्याचे कांद्याचे लिलाव बंद केले आहेत केंद्राने अवघ्या पंचवीस टनापर्यंत कांद्याला साठवणी करता परवानगी दिली आहे त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी संघटना आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे कांद्याचे भाव वाढल्यामुळे साठवणी करून मर्यादा घालण्यात आली आहे खरं तर देशातील बऱ्याच भागा जोरदार पाऊस कोसळत आहे त्यामुळे कांदा सुद्धा येत्या काळात सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणणार आहे जर कांद्याचे भाव सध्याच्या गतीने वाढत राहिले तर यंदा दिवाळीत कांद्याचे दर खूपच भडकू शकतात किरकोळ बाजारात सध्या कांदा चाळीस ते पन्नास रुपये किलोने मिळतोय देशातील सर्वात मोठा कांदा बाजार असलेल्या नाशिकमधील लासलगाव येथे गेल्या काही दिवसापूर्वी कांद्याचा भाव प्रतिकुंटल सहा हजार आठशे दोन रुपयावर पोहोचला होता कांद्याचा हा सर्वाधिक भाव आहे येत्या काही दिवसात किरकोळ बाजारात कांद्याचे दर शंभर रुपयाच्या पुढे जाऊ शकतात असे व्यापाऱ्याचे म्हणणे आहे कांदा महाका होत आहे महाराष्ट्रातील लासलगावात चांगल्या कांद्याचा बाजारभाव दर क्विंटल सहा हजार आठशे दोन रुपयावर पोहोचला इंग्रजी उत्तर टाईम्स ऑफ इंडियाच्या उत्तरनुसार गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रातील बऱ्याच भागात मुसळधार पाऊस पडत आहे त्यामुळे शेतात कांद्याचे पीक नष्ट झाले आहे त्यामुळे कांद्याचे भाव गगण्याला भिडले आहेत तर कांद्याचे दर फेब्रुवारीपर्यंत खाली येणार नाहीत महाराष्ट्र राजस्थान गुजरात आणि कर्नाटकमध्ये कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असल्याचे व्यापाऱ्याचे म्हणणे आहे म्हणूनच व्यापाऱ्याने होल्डिंगही सुरू केले आहेत नवीन पीक फेब्रुवारीमध्ये येईल तोपर्यंत कांद्याचे दर खाली जाण्याचे चिन्ह दिसत नाही कांद्याच्या दरात वाढ होण्याचे एक कारण म्हणजेच हॉटेल आणि ढाबे सुरू करणे त्यामुळे कांद्याची मागणीही वाढली असून कांदा महाग होत आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर आपल्या यूट्यूब चॅनल शेतकरी कृषी दर्शन चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र